नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकवीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू सकाळ लोकसत्ता आणि पीआयबीच्या आधारे आपण बघणार आहोत आपली पहिली जी न्यूज हो आहे बघा तर ती दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय संबंधीची आहे दोन हजार तेवीस जे आहे तर हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे आता याच्यासाठी भारताने पुढाकार घेतलेला होता आता मूळ जे आहे बघा आता आपल्या राज्यसेवा मुलाखतींसाठीचं पण शेड्यूल आलेलं आहे पी एस च्या मुलाखती ज्या आहेत तर ते येत्या काळामध्ये शेड्यूल होतील या दोन्ही मुलाखतींसाठी एक गोष्ट लक्षात घ्या मॅक्झिमम आपले जे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते शेतीचं बॅकग्राऊंड आहे आणि ज्यावेळेस शेतीचं बॅकग्राऊंड आहे तर त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात मग बऱ्याच यांच्यामध्ये ज्वारी बाजरी पिकं घेतली जातात मग दोन हजार तेवीस हे वर्ष जे आहे ते का महत्वाचं आहे तर मग आंतर <coughs> ते आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष जे आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न जाऊ शकतो शेती ज्या ज्या कॅन्डिडेट जे आहे बघा तर त्यांनी हे लक्षात ठेवा मग आता हे जे आहे दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळे संसद भवनामध्ये जे आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर जे आहे यांनी खासदारांसाठी जे आहे विशेष भूषण आयोजित केलं होतं आणि हे सगळं भोजन जे आहे तर ते भरड धान्यांपासून बनलेलं म्हणजे बाजरीची खीर असेल बाजरीचा केक नाचणीचा डोसा नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी भरडधान्यापासून बनवलेली खिचडी असे जे पदार्थ होते तर ते तिच्यामध्ये ठेवण्यात आले होते आपण जी चे आता अध्यक्षपद भारताकडे आलेलं आहे बघा जी ट्वेंटी राष्ट्र जे आहे त्याचं अध्यक्षपद भारताकडे आहे आणि या जी ट्वेंटी वगैरे होतील तर त्या परिषदांमध्ये सुद्धा जे आहे धान्यांपासून बनवलेले पदार्थ ठेवण्यात यावे या हो संबंधीचे उपाययोजना सध्या सुरू आहेत तर ते पण होईल बघा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत ते पण धान्यांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा त्यांनी जे आहे तर तो आस्वाद घेतला मग मागे एकदा जे आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आहे लिट्टी चोखाचा आस्वाद घेतला होता आपण ती न्यूज बघितली होती बघा लिट्टी चोखाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न तुम्हाला येणारच बघा वर्ष येणार म्हणजे हजार बावीस हे जे वर्ष आहे बघा आता दोन हजार बावीस जे आहे ते संपत आलेलं आहे दोन हजार तेवीस कडे आपण जातोय दोन हजार बावीस हे जे वर्ष आहे या वर्षाचा जर तुम्ही विचार केला तर दोन हजार बावीस वर्ष जे आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे आहे महिलांचे जे अचीवमेंट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आता बघा स्त्री जी आहे ती आपत्त्याची एकमेव नैसर्गिक पालक असतं बघा आणि त्यामुळे जे आहे मातेला आपत्याचं आडनाव ठरवण्याचा कायदेशीर अधिकार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाद्वारे आणि स्वातंत्र्य देणारा महत्वाचा निकाल जो आहे जुलै दोन हजार बावीस मध्ये दिला गेला होता सो स्त्री जी आहे तर ती आपत्याची नैसर्गिक पालक आहे आणि त्यामुळे त्या आपत्याचं आडनाव काय असावं त्या संबंधीचा जो अधिकार आहे तर तो त्या मातेला देण्यात आलेला आहे आणि हे जुलै दोन हजार बावीस पासून सर्वोच्च जुलै दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे वीस ते चोवीस आठवडे गर्भवती असलेल्या महिला ज्या आहेत त्यांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये मिळालेला आहे की गर्भपात जो आहे की गर्भ ठेवायचा नाही ठेवायचा विवाहित असो वा नसो हा त्या महिलेचा जो आहे तर तो निर्णय असेल हा पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो आहे निर्णय बघा आता सर्वोच्च न्यायालय जे आहे याच्यामध्ये म्हणते की गर्भ धारण करणारी महिला जी आहे तर ती विवाहित आहे वा नाही यापेक्षा तिला गर्भ ठेवण्याची इच्छा आहे किंवा नाही हे महत्वाचं आहे बघा गर्भाची वाढ स्त्रीच्या पोटी होत असल्यामुळे त्या संबंधीचा निर्णय घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य तिला असल्याचं स्पष्ट मत न्यायालयाने इथं स्पष्ट केलं बघा सो मूळ जे आहे आणि एकीकडे अमेरिका आहे की ज्या अमेरिकेने महिलेचा जो आहे गर्भवती असण्याचा घटना दत्त अधिकार जो आहे तो काढून घेतलेला आहे बघा म्हणजे दोन्हीकडे जे आहे एकीकडे युएस आहे एकीकडे भारत आहे या दोघी गोष्टींना तुम्ही कसं बघता म्हणजे डेव्हलप कंट्री जे आहे की प्रगती आणि सगळ्याच गोष्टी आपण तिकडे बघतो मग प्रत्येक वेळेस जे आहे की तुम्ही शिकणं प्रगती करणं तंत्रज्ञानात पुढे जाणं ही गोष्ट सुसंस्कृत असेलच असं नाही सो तोही एक महत्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये अमेरिकेच्या बाबतीत बघायला मिळतो त्याच्यानंतर सागरी गस्त जी आहे बघा यामध्ये जे आहे नौदलात असणाऱ्या ज्या आहेत पुरुषांच हे काम आहे असं मानलं जायचं परंतु जे जा आहे सागरी गस्त निरीक्षण मोहिमा जी आहे फक्त पुरुष करू जाणे अशी जी मानसिकता होती तर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये जे आहे महिला नौदलातल्या ज्या आहेत तर त्यांनी सुद्धा जे आहे तर अरबी समुद्रामध्ये सागरी निरीक्षणाची मोहीम जी आहे तर ती पार पाडली आणि एकंदर जे आहे की <coughs> याच्यासाठी त्यांनी खरतर प्रशिक्षण पण घेतलेलं होतं आणि इथून पुढं जे आहे की नौदलामध्ये महत्वाची भूमिका जे आहे तर महिलाही बजावू शकतात हा पण याच्यातला एक महत्वाचा आस्पेक्ट आहे भारतीय नौदलाने महिलांना संधी देत या क्षेत्रातल्या आव्हानांसाठी जे आहे महिलांच्या क्षमतांवर विश्वास दर्शवलेला आहे सो हा एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे बघा नौदलामध्ये अलीकडे जे आहे बघा तीन हजार अग्निवीरांपैकी तीनशे एक्केचाळीस महिला आहेत हे पण महत्वाचं चित्र आपल्या समोर येतं बघा सो अग्निवीरांसंबंधीची योजना जे आहे त्याचाही रेफरन्स आजच्या याच्यामध्ये आपल्याला आहे मुलाखतीमध्ये तुम्हाला अग्निवीर जे आहे त्याच्या संबंधी विचारलं जाऊ शकतं की तुमचं यावर मत काय आहे कारण अग्निवीर जी योजना आहे त्यावर बरीच जी आहे चर्चा झालेली आहे सो मूळ तो पण एक मुद्दा येतो तीनशे एक्केचाळीस त्याच्यामध्ये महिला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये जे आहे बीसीसीआय ने एक निर्णय घेतला की क्रिकेट खेळणाऱ्या महिला ज्या आहेत आणि पुरुष ज्या आहेत त्यांना एकसारखं वेतन मिळेल असा त्यांनी निर्णय घेतला बघा सो महिला आणि पुरुष जे आहेत त्यांना वेतन जे आहे तर ते समान मिळेल सो so, क्रिकेट अशी हॉबी असणारे जेवढे मुलाखतीचे कॅन्डिडेट्स आहेत बघा तर त्यांना ही गोष्ट माहीत पाहिजे तुमच्यासाठी माझा प्रश्न असा आहे की सर्वात आधी जे आहे जसं बी निर्णय घेतला की महिला आणि पुरुष क्रिकेटपटू यांना समान वेतन मिळेल तसा पहिला निर्णय घेणारा जे आहे क्रिकेट बोर्ड कुठला आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ओके सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये चार महिला न्यायाधीशांमध्ये न्यायाधीशांची जी आहे नियुक्ती झाली न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना इंदिरा बॅनर्जी बेला एम त्रिवेदी आणि हेमा कोहली सो so, चार महिला न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे तर ती सुप्रीम कोर्टात झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये एकूण किती जजेस असतात मला सांगा बरं आता आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये किंवा ओव्हरऑल ज्युडिशरीचा विचार करता महिला न्यायाधीशांची संख्या नगण्य आहे सो महिलांच्या बाबतीमध्ये या होणं ओव्हरऑल जे आहे डिफेन्स मधल्या गोष्टी किंवा बाकीचं आपण जे काही बघितलं तर ते या दोन हजार बावीस मधल्या चांगल्या अचिव्हमेंट ज्या आहेत त्या लक्षात ठेव या तुम्हाला एस ए पण तुम्ही लिहू शकता महिला सशक्तीकरणाचा एस जेव्हा येतो बघा आता दोन हजार बावीस ची राज्यसेवेची पण परीक्षा आहे तर त्यामध्ये तुम्हाला एस लिहायचा आहे दोन हजार तेवीस साठी जे आहे एस ए तुम्हाला युपीएससी असेल राज्यसेवा तर तिच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल्स मॅटर करतात राजस्थान मध्ये आता पाचशे रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे बघा आपला टू सुरू आहे टू मध्ये कालच आपण बघितलं होतं बघा की वेलफेअर स्कीम जे आहे किंवा रेवाडी संस्कृती जे आहे आणि कल्याणकारी योजना मग त्याचं कंपेरिजन काय आहे आता राजस्थान मध्ये जे आहे चार वर्ष पूर्ण झालेली आहेत सरकारला आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांचे इलेक्शन आणि त्यामुळे जे आहे राजस्थानमध्ये जे आहे पाचशे रुपयात गॅस सिलेंडर कारण गॅस सिलेंडर हजार प्लस समथिंग आहे एक हजार चाळीस काहीतरी सो दारिद्र्य रेषेखालील आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्यांना एक एप्रिल पासून पाचशे रुपयांना गॅस सिलेंडर इथं देण्यात येणार आहे याच्याबरोबरच दोन गोष्टी राजस्थानमध्ये आजच्या डेटमध्ये दॅट इज पन्नास युनिट पर्यंतची मोफत यूज वीज जी आहे ती आणि प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांना एक हजार रुपये जे आहे तर ते देण्यात येत आहेत बघा सो राजस्थानच्या बाबतीमध्ये हाही एक महत्वाचा मुद्दा आहे पन्नास युनिट पर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक महिलांना महिन्याला जे आहे शेतकऱ्यांना एक हजार रुपये जे आहे तर ते तिथं देण्यात येत आहेत सो राजस्थानच्या बाबतीमध्ये हा एक महत्वाचा कन्सर्न आहे सो so, ही एक महत्वाची बाब लक्षात ठेवा पन्नास युनिट पर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांना एक हजार रुपये जे आहे सो so, राजस्थान मध्ये जे आहे का पाचशे रुपयात गॅस सिलेंडर आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की मोफत विजेवरून पण चर्चा झालेली आहे की मग मोफत दिलं गेलं पाहिजे का रेवाडी संस्कृती जी आहे मग आपच्या बाबतीमध्ये जे आहे दिल्ली पंजाब त्याच्यानंतर इकडे झारखंड मध्ये जे जा आहे झारखंड मुक्ती मोर्चा मग बाकीचे पक्ष जे आहेत असं सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये हे दिसून येतं की बाबा आम्हाला निवडून द्या मग आम्ही तुम्हाला एक्स वाय झेड गोष्टी देऊ मग लोकांकडून येणारा जो पब्लिक मनी आहे त्या पब्लिक मनीचा वापर असा केला जाणं किंवा त्या पैशामधून जे आहे राजकारण्यांनी जे आहे घोषणा देणं आणि त्याच्यामधून जे आहे फ्रीवीज जे आहे मोफत वस्तू वाटणं हे योग्य आहे का ही चर्चा आजही आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात भारतीय प्रशासकीय सेवा जी आहे त्याच्या पूर्व प्रशिक्षण केंद्रांची दुरावस्था सध्या आहे बघा आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे महाराष्ट्राचा जो टक्का आहे तो युपीएससी मध्ये वाढला पाहिजे त्याच्याकरता साठीचे जे आहेत सेंटर्स आहेत बघा आपल्याकडे कुठले कुठले सेंटर्स आहेत या न्यूजच्या दोन गोष्टी आहेत ही न्यूज तुम्हाला परीक्षेत ना विचारली जाणार पण तुम्हाला हे माहित पाहिजे महाराष्ट्रातून तुम्ही प्रिपेअर करताय तर तुमच्यासाठी शासनाने काय काय जे आहे सिव्हिल सर्व्हिस करता जे आहे उपाययोजना केलेल्या आहेत तुम्हाला तिथं जाऊन जे जा आहे परीक्षेची तयारी करता येते तुम्ही तिथं तुम्हाला काही सोयी सुविधा ज्या आहेत तर त्या दिल्या जातात पण आता इथं जे आहे काही इश्यूज सध्या आहेत की मूळ उद्देश असा होता की मराठी विद्यार्थी जे आहे त्यांचा टक्का जो आहे तो युपीएससीत वाढला पाहिजे मग याच्यामध्ये मेजर कन्सर्न असा आहे की या प्रशिक्षण केंद्रांकडे दुर्लक्ष आहे याच्यामध्ये जे आहे अनुदान जे आहे ते मिळण्यासाठी वेळ लागतो बघा किंवा इथं संचालक पदावर जे आहे पूर्ण वेळ अधिकाऱ्यांची न झालेली नियुक्ती आता इथं जर आय अधिकारी पूर्ण वेळ इथं नियुक्ती झाली बघा तर तिच्यातून चांगले रिझल्ट येऊ शकतात सो मूळ तो एक कन्सर्न आहे त्याच्यामुळे जे आहे की इथलं जे आहे इथल्या मॅनेजमेंटचा पण इशू असतो बघा ओव्हरऑल जे आहे की याच्यात एक सुसूत्रता नाहीये कसलं स्ट्रक्चर नाहीये मुलांच्या डिमांड आणि मग तिच्यामध्ये जे आहे कुणी काय सांगतं कुणी काय सांगतं त्यातल्या त्यात वरतून गोष्टी होत नाही असा बराच इशू असतो बघा है ना देशातल्या सर्वात महत्वाच्या जे आहेत बघा आता युपीएससी जे आहे ती खूप महत्वाची परीक्षा मांडली जाते भारतामध्ये जे जा आहे आप आणि आपल्याला पण जे आहे की प्रशासनात जे आहे चांगल्या याच्यावर जर काम करायचं असलं तिथून पोस्टिंग पाहिजे तर मग त्या केसमध्ये हे महत्वाचं आहे एकोणासशे शहात्तर मध्ये जे आहे बघा मुंबईमध्ये राज्य व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना झाली होती नाईनटीन सेवन्टी सिक्स मध्ये बघा त्याच्याच बेसिसवर एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये नागपूर औरंगाबाद आणि कोल्हापूर या ठिकाणी जे आहे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र so, एस आय सी जे आहे बघा एस आय एसी जे आहे ओके सो एसआयसी सीएक ज्याला म्हटलं आता बघा सो so तुमच्यापैकी पण बरेच लोक येत्या काळामध्ये इथं जाल हे खूप चांगलं आहे ऍक्च्युअली जे आहे की तुम्ही सेल्फ स्टडी जे आहे तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली डील करून घेतल्या तिथं सेल्फ स्टडी करू शकता इथं चांगले गेस्ट लेक्चर्स पण होतात तर त्याचा पण फायदा तुम्हाला होतो दोन हजार तेरामध्ये नाशिक आणि अमरावती इथं पण हे केंद्र सुरू झालेलं आहेत बघा मग राज्यातले सहा प्रशिक्षण केंद्र जे आहे त्याच्यामध्ये युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचं मार्गदर्शन जे आहे तर ते दिलं जातं आणि मूळ मुद्दा एवढाच आहे की आपल्याला युपीएससी मध्ये जे आहे टक्का वाढवायचा आहे सो आता आपल्याकडे सहा केंद्र आहेत बघा हा ना त्या सहा केंद्रांमध्ये जे आहे तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा येत्या काळामध्ये तुम्हाला जे आहे तर ते हेल्पफुल राहील यशदा पण एक आहे पुण्यामध्ये यशदामध्ये पण जे आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर आहे ते पण खूप चांगलं आहे ते पण तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतं आता ह्याच्यामध्ये जे आहे वसतीगृहाची सुविधा तुम्हाला दिली जाते बघा राहण्याची सोय आहे मासिक जे आहे चार हजार रुपयाचं वित्त वेतन असतं त्याच्यानंतर ग्रंथालयाची सुविधा तुम्हाला असते सो अशा सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात आता याच्यामध्ये प्रॉपरली गोष्टी व्हाव्या याच्याकरता महाविकास आघाडीचं जे सरकार होतं महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केलं होतं त्यांनी ह्याच्यामध्ये निवृत्त संधी अधिकारी जे आहे बघा ज्ञानेश्वर मुळे सर जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी जे आहे सुधार समिती नियुक्त केली होती सो so, ज्ञानेश्वर मुळे सरांच्या समितीने जे आहे तर ते याचा अहवाल पण दिला होता ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये सो so, सगळ्या गोष्टी आणि विशेष म्हणजे बघा आठ दहा महिन्यामध्ये जे आहे अहवाल त्यांनी दिलेला आहे बघा हे पण खूप महत्वाचं आहे की एखादी समिती स्थापन करून अहवाल येणं त्यांनी दहा महिन्यात अहवाल दिला परंतु हा अहवाल अजूनही शासन दरबारी जे आहे ते धूळ खात पडलेला आहे आता दोन हजार बावीस संपत आलेला आहे बघा ते क्विकली जे आहे त्या गोष्टी होणं गरजेचं आहे सो ही एक समिती पण लक्षात ठेवा तुम्ही ते एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर फिफाने त्यांची क्रमवारी जाहीर केलेली आहे बघा जरी अर्जेंटिनाने फिफाचा वर्ल्ड कप जिंकलेला असला तरी अर्जेंटिना जे आहे पहिल्या क्रमांकावर नाही आहे पहिल्या क्रमांकावर ब्राझील आहे दोन नंबर अर्जेंटिना तीन नंबर फ्रान्स चार नंबर बेल्जियम पाच नंबर इंग्लंड जे आहे बघा आता इथं टोटल वीस आहे त्या नोट्समध्ये तुम्हाला मिळतील पण पहिले पाच लक्षात ठेवा मोर दॅन नफा आहे असं होऊ शकतं मध्ये आपल्याला वाटू शकतं की आता अर्जेंटिना जिंकलं म्हटल्यानंतर अर्जेंटिना एक नंबरवर पण तस नाही अर्जेंटिना जे आहे तर ते दोन नंबरवर दोन हजार बावीस मध्ये ज्या शासकीय योजना किंवा जे इनिशिएटिव्ह होते महत्वाचे तिच्यातला एक इनिशिएटिव्ह होता बघा अग्निपथ योजना आत्ताच आपण बघितलं महिलांचं प्रमाण जे आहे नौदलाच्या बाबतीमध्ये सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांमध्ये बघा सैनिकांची भरती करण्यासाठी केंद्राने जून दोन हजार बावीस मध्ये अग्निपथ योजना जाहीर केली या योजनेनुसार सतरा पॉईंट पाच ते एकवीस वर्ष या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून जे आहे सेवेची संधी मिळणार आहे त्यांना अग्निवीर असं म्हटलं गेलेलं so, आहे सो आणि त्यांना जे आहे चार वर्षाच्या कालावधीसाठी जे आहे भारतीय सैन्यामध्ये समाविष्ट केलं जाईल फॉर फोर इयर्स आणि याच्यावरूनच इश्यू झाला होता की मग चार वर्षानंतर काय मग हे कुठं जातील परत जॉब शोधायचे का परत ते सगळे इशू तर मग तो एक कन्सर्च्या मध्ये झाला तीस ते चाळीस हजार रुपये वेतन असेल बघा आणि लागू जर असला तर स्वतंत्र भत्ता पण यांना दिला जाईल आता प्रत्येक अग्निवीराचं जे मासिक वेतन आहे तिच्यातली तीस टक्के रक्कम अग्निवीर समूह निधी मध्ये त्याला द्यावी लागेल आणि त्याच्यानंतर जे आहे त्या सेवा निधी अंतर्गत अकरा पॉईंट एकाहत्तर लाख रुपये जे आहे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मिळतील सो so, चार वर्ष तुम्हाला जॉब करायचा चार वर्ष तीस ते चाळीस हजार रुपये जे आहे ते पेमेंट आणि त्यातला थी तीस टक्के जे आहे ते कट होणार बघा आणि तिच्यातून तुम्हाला अकरा पॉईंट एकाहत्तर लाख रुपये जे आहे तर ते मिळतील डिजिटल रुपी जे आहे बघा आता बघा इंटरव्ह्यू मध्ये मी बऱ्याच लोकांना विचारलं होतं हे ना की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी काय आहे सीबीडीसी बघा आता आपण डिजिटल रुपी म्हणून थे, कुणाला विचारलं लगेच क्लिक होतं डिजिटल रुपी जे आहे ऍक्च्युअल नाव जे आहे ते लक्षात ठेवा इट इज सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी ज्यांचं ज्यांचं इकॉनॉमिक्स आहे त्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे सो भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये जे आहे बघा डिजिटल रुपी म्हणजेच व्हर्च्युअल करन्सीची सुरुवात जी, जी आहे ती झालेली आहे रिझर्व्ह बँकेने एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जे आहे डिजिटल करन्सी लॉन्च केली होती बघा आता हा प्रकल्प जो आहे प्रायोगिक तत्वावर नऊ सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांसमोर केलं जातो आता यामध्ये जे आहे सध्या होलसेल ट्रान्झॅक्शन होत आहेत मुंबई बेंगळुरू नवी दिल्ली भुवनेश्वर हे जे शहरं आहेत बघा यांच्यामध्ये सुरुवातीला हे केलं गेलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आय डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक आणि एस बँक या चार बँका ज्या आहेत सुरुवातीला या बँकांचा याच्यामध्ये समावेश आहे आता डिजिटल रूपी जे आहे तर तुम्हाला ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कारण आता नोव्हेंबरमध्ये हे लॉन्च झालेलं आहे एक नोव्हेंबरला त्याच्यामुळे जे आहे आणि हे बजेटमध्ये सांगितलं होतं बजेट दोन हजार बावीस तेवीस निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये पण बदल करण्यात आलेला बघा आता हे निवृत्ती वेतन जे आहे तर ती प्रणाली जे आहे आता याच्यामध्ये जे आहे दोन हजार बावीस मध्ये चेंजेस झाले नॅशनल पेन्शन सिस्टीम जे आहे तिच्या टीयर टू सबस्क्रायबर्स जे आहेत बघा त्यांना पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरता येणार नाही हा बदल जो आहे यावर्षी करण्यात आलेला आहे सो so, हे एक लक्षात ठेवा सर्वांसाठी नाहीये पण नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस टीयर टू सबस्क्राईबर यांच्यासाठी जे आहे बघा क्रेडिट कार्ड यांना वापरता येणार नाही ना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी आहे बघा पी एफ आर डी ए म्हणजे देखील जे आहे या वर्षी निधी काढण्यासाठी जे आहे बघा प्रक्रियेचा निम्मा वेळ करण्यात आलेला आहे सो so, हा पण एक मुद्दा आहे की जी प्रक्रिया लागते पेन्शन आणि सगळ्या गोष्टींसाठी तो निधीसाठी जे आहे तर ती प्रक्रिया जी आहे फिफ्टी पर्सेंट त्याचा वेळ जो आहे तो कमी करण्यात आला कारण मेजर कन्सर्न असतो त्या वेळ खूप जास्त तिच्यामध्ये जातो रुपी सेटलमेंट सिस्टीम हे खूप महत्वाचं आहे बघा रुपी सेटलमेंट सिस्टीम जे आहे की आपण जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार करतोय तर वेगवेगळ्या देशांबरोबर आयात निर्यातमध्ये रुपयात पेमेंट करणं जे आहे सो एकंदर आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांचं सेटलमेंट भारतात होईल बघा आता याच्यामध्ये रुपी होस्ट्रो अशी खाती उघडण्यास येतील बघा बँकांमध्ये आणि याच्यामध्ये जे आहे कोणत्याही देशाबरोबर व्यापार व्यवहार जे आहे त्याच्या पूर्ततेसाठी भारतातील बँक दुसऱ्या भागीदारी व्यापारी देशाच्या बँकेत हे विशेष खातं उघडू शकते म्हणजे भारतातली बँक म्हणजे सांगा फॉर एक्झाम्पल भारत आणि अर्जेंटिनामध्ये काहीतरी व्यापार होतोय तर भारतातली बँक जे आहे समजा फॉर एक्झाम्पल एसबीआय जी आहे ती अर्जेंटिनाच्या एका बँकेमध्ये होस्ट्रो खातं जे आहे ते उघडू शकते आणि याच्यामध्ये आयात करणाऱ्या भारतीय आयातदारांकडून जे आहे भारतीय रुपयांमध्ये व्यवहार पूर्ण करून आयातदाराकडून भागीदार देशाच्या विशेष होस्ट्रो खात्यात जे आहे ते चलन जमा केलं जाईल म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पॉटलाइट अकॅडमी जे आहे अर्जेंटिनाकडून जे आहे दहा फुटबॉल मागवले आयात केली सो so, आपण काय करू या बँकेकडून आपलं जे अकाउंट आहे समजा झाला एसबीआय तर एसबीआय मध्ये ते पैसे एसबीआय एसबीआयने ऑलरेडी तिकडे जे आहे अर्जेंटिनाच्या बँकेमध्ये होस्टो खातं काढलेलं आहे तर त्याची सेटलमेंट तशी होणार आपण चलन जे आहे ते रुपयात दिलेलं आहे किंवा वस्तू आणि सेवांची निर्यात करणाऱ्या ज्या आहे भारतीय निर्यातदारांना जे आहे बघा भागीदार देशाच्या विशेष होस्ट्रो खात्यातील शिल्लक रकमेतून जे आहे निर्यातीची रक्कम रुपयामध्ये दिली जाईल बघा आता होस्ट्रो खात्यामध्ये जे शिल्लक रक्कम आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल वस्तू आणि सेवांची निर्यात जर केली म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्या कंबाईन परीक्षेची बॅच सुरू झाली आहे बघा अर्जेंटिना मधून चार लोकांनी ऍडमिशन घेतलं तर मग त्या केसमध्ये ते पैसे जे आहेत की होस्ट्रो मधले शिल्लक जे पैसे असतात तिच्यामधून ते डील केलं जाईल किंवा ओस्ट्रो खात्यातल्या चलनामधून ते केलं जाईल एवढं लक्षात ठेवा रुपी सेटलमेंट सिस्टीम जे आहे तिच्यामध्ये जे आहे भारतीय रुपयामध्ये तुम्ही जे आहे पेमेंट पूर्ण करू शकता आणि याच्याकरता जे आहे होस्ट्रो खाते जे आहे तर ते असले पाहिजे ओके शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण बदल आहे बघा दोन हजार बावीसचा जो केंद्रीय अर्थसंकल्प होतो तिच्यामध्ये जे आहे अकरा हजार कोटींनी जे आहे शिक्षणात वाढ केलेली आहे बघा डिजिटल शिक्षण जे आहे तिच्यामध्ये जे आहे ही वाढ आपल्याला दिसते वन क्लास वन टी व्ही चॅनल असं आधी होतं आता दोनशे टी व्ही मध्ये हे जे आहे परावर्तित झालेलं आहे बघा नेटवर्क हब स्पोक मॉडेल वर हे आधारित आहे युनिव्हर्सिटीमध्ये जे आहे भारतीय भाषांमध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर्मॅटमध्ये जे आहे शिक्षण आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सो प्रत्येक क्षेत्र काप काप टाकत का, जात आहे हा मुद्दा आहे संसदेमध्ये वादग्रस्त विधान तुम्ही करू शकता का आता बघा सध्या जे आहे संसदेमध्ये जे आहे वादग्रस्त विधान तिच्यावरून बरंच डिबेट आहे संसदेत तुम्ही वादग्रस्त विधान करू शकता का तर करू शकता त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला नियम क्रमांक पस्तीस लक्षात घेणं गरजेचं असतं मान हानिकारक किंवा अपमानास्पद विधान जे आहे एखाद्या सदस्याला किंवा अन्य व्यक्तींच्या संदर्भात मान हानिकारक किंवा आरोपात्मक विधान करायचं असलं तर त्यांनी सभापतींना आणि संबंधित मंत्री महोदयांना तत्संबंधी पूर्वसूचना देणं गरजेचं असतं बघा म्हणजे संसदेत एखाद्या सदस्याला जर त्या पद्धतीने एखादं मान हानिकारक जे आहे किंवा अपमानास्पद विधान करायचं असेल तर ते काय करू शकतात तर ते सभापतींना किंवा संबंधित मंत्र महोदय जे असतील बघा त्यांना पूर्वसूचना देणं अपेक्षित असतं जर तुम्ही तशी पूर्वसूचना दिली तर त्या केसमध्ये तुम्ही असं स्टेटमेंट करू शकता ओके okay? हे लक्षात ठेवा जर आपल्याला एकदम असं आलं की बाबा संसदेमध्ये मानहानिकारक जे आहे स्टेटमेंट करू शकता किंवा करू शकत नाही योग्य अयोग्य स्टेटमेंट तर करू शकता कंडिशन आपला नियम पस्तीस जे आहे बघा ओके मग तिच्यामध्ये त्या बाबतीत चौकशी करून खुलासा करणं जे आहे शक्य व्हावं किंवा सभागृहाच्या प्रतिष्ठेत बाधा येणार किंवा त्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून काही साध्य होणार नाही असं सभापतींना जर वाटलं तर त्या केसमध्ये ते त्याची परमिशन नाकारू शकतात किंवा देऊ शकतात म्हणजे सभागृहाची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काय तर सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून जे आहे गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत आता हे कुणी केलेलं आहे हा सगळा निर्णय जो आहे तर तो नंतर सभापती घेतील तुम्ही सांगितल्यानंतर वागीर पानबुडी जी आहे एमडीएल कडून नौदलाच्या ताब्यात देण्यात ता आलेली आहे बघा सो वागीर जे आहे प्रोजेक्ट पस्तीसच्या अंतर्गत बनलेला आहे बघा फ्रेंच बनावटीची जी आहे पाचवी वगैरे पाणबुडी जी आहे माजगाव डॉक ऍड करून जे आहे तर ती नौदलाकडे सोपवण्यात आली आता यामध्ये जे आहे या, या प्रकारातल्या कलवरी खांदेरी करंजा आणि वेला ह्या ऑलरेडी नौदलाकडे आहेत आणि याच्यातली सहावी जी आहे वाक्षीर तर ही आता जे आहे समुद्री चाचण्याच्या केल्या जात आहेत सो प्रोजेक्ट पस्तीसच्या अंत पंचाहत्तरच्या अंडर्गत जे आहे बघा कलवरी खांदेरी करंजा वेला आणि वागीर जे आहे या पाच जे आहेत ते ऑलरेडी आता नौदलाकडे गेल्यात शेवटची बाकी आहे बघा वर्कशीप तर ती येत्या काळात नौदलाला मिळेल याची वैशिष्ट्य काय बघा याच्यामध्ये स्टेल्थ टेक्नॉलॉजी स्टेल्थ म्हणजे काय शत्रूच्या पानबुडीचा शोध जे आहे बघा तर ते घेतला जातो याच्यामध्ये सोनार यंत्रणा जी आहे तिला चकवणारी ही यंत्रणा आहे बघा कमीत कमी आवाज करणं केलेला आवाज शोषून घेणं एरोडायनामिक सारख्या हायड्रोडायनामिक है, आकारामुळे जे आहे बघा पाण्याला कमीत कमी प्रतिरोध करणं कमीत कमी आवाज करणं या वैशिष्ट्यांमुळे जे आहे शत्रूला हे कळत नाही की ही पाणबुडी आलेली so, आहे सो तो एक महत्वाचा कन्सर्न आहे पाणबुडीवर असलेलं पाणबुडी विरोधी टॉर्पेडो शत्रूच्या युद्ध नौकांवर डागण्यात येणारी क्षपणास्त्र जी आहे बघा ती पाण्या खालून आणि पाण्याच्या वरून पण डाकता येतात सो so, ही पाणबुडी पाण्याच्या खालून क्षपणास्त्र डागू शकते वरून पण डागू शकते बघा शत्रूच्या पाणबुड्यांवर जे आहे युद्धनौकांवर हल्ला हे चढवू शकतात परिसराची टेहाळणी करणं माहिती मिळवणं पान सुरंग पेरणं ह्या पण गोष्टी याच्यामध्ये आहेत सर्वात आधी ज्या बघा रशियाने बनवलेल्या सिंधु घोष वर्गातील पाणबुड्या ज्या आहेत त्या भारतात आपण वापरत होतो नंतर जर्मन बटावणीच्या शिशुमार वर्गाच्या पाणबुड्या आपण वापरत होतो आता फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिओ पाणबुड्या ज्या आहेत तर त्या तयार होत आहेत सो रशिया सिंधु घोष जर्मन शिशुमार फ्रेंच स्कॉर्पिओ हे तीन लक्षात ठेवायचे एक्झामसाठी खूप महत्वाचं आहे ओके आता जे आहे मध्यम आकाराची अरिखन जी आहे ती अनुपानबुडी पण निर्मित केलेली के आहे बघा so, डॉक डॉकयार्ड मध्ये सो स्वदेशी बनावटीच्या पानबुडीचं डिझाईन जे आहे आणि बांधकाम आपण करतो आहे so, स्वदेशी पानबुड्यांचा पाया आता घातला गेलेला आहे बघा पीआयबीने तीन युट्यूब चॅनल जे आहेत फेक न्यूज करता डिटेक्ट केलेले आहेत बघा सो पीआय बी ने पहिल्यांदा असं केलेला आहे सो हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा पीआयबीच्या च्या बाबतीमध्ये आतापर्यंत असं पीआयबीची न्यूज कुठंच नव्हती सो पीआयबीच्या बाबतीमध्ये हे पहिल्यांदा घडतंय तीन न्यूज चॅनल आहे बघा न्यूज हेडलाइन सरकारी अपडेट आज तक इन हिंदी लाईव्ह सो so, हे तीन चॅनेल्स आणि जवळपास याचे जे आहेत या ना व्ह्यू सबस्क्रायबर आणि व्ह्यूज जे आहे ते कोटीमध्ये जातो बघा सबस्क्राईबर लाखात आहेत आणि व्ह्यूज जे आहेत ते कोटीमध्ये आहेत सो so, मूळ जे आहे तीन चॅनल्स फेक न्यूज आजच्या मध्ये खूप वाढतोय बघा फेक न्यूजच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह भारतातल्या तीन साईट जे आहे बघा युनेस्कोच्या टेन्टेटिव्ह लिस्टमध्ये सहभागी झालेल्या आहेत बघा आता सो ही एक साईट आहे तिच्यातली आपण बघूया तीन साईट कुठल्या कुठल्या आहेत सो गुजरात मधलं वडनगर जे आहे बघा हे शहर त्याच्यानंतर जे आहे मोधेराचं सन टेम्पल जे आहे आणि दुसरं जे आहे बघा उनाकोटी मधलं जे आहे त्रिपुरा तिथलं जे आहे रॉक कट स्कल्पचर जे आहे आता हे जे तुम्हाला दाखवलं हे उनाकोटी मधलं जे आहे रॉक कट स्कल्पचर आहे बघा त्रिपुरा सो आणि सन टेम्पल जे आहे बघा आता सन टेम्पल्स वर यूपीएससी नी पीवायक्यू मध्ये विचारलेलं आहे तर तुम्हाला सन टेम्पल्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ते सन टेम्पल्स कुठं कुठे कुठले आहेत मला कमेंट बॉक्स मध्ये सांग ते महत्वाचे आहेत बघा सो आता टोटल बत्तीस साईट आहेत बघा युनेस्कोच्या ह्याच्यामध्ये त्या टेंटेटिव्ह आहे बघा टेंटेटिव्ह म्हणजे काय की येत्या काळामध्ये त्यांना जागतिक वारसा दर्जा मिळू शकतो जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असं ते गणित आहे बघा कल्चरल हिच्यामध्ये सो सन टेम्पल जे आहे बघा सूर्यदेवाला वाहून घेतलेलं टेम्पल आहे सो आणि हे सोलंकी स्टाईलचं टेम्पल आहे बघा ओके सोलंकी जी होती वडनगर जे आहे आठव्या सेंचुरी बी सी मधलं शहर आहे हिस्टोरिकल आहे उनाकोटी त्रिपुरामध्ये आहे बघा आणि जे आहे अँशियंट होली प्लेस आहे जिथे शंकराची पूजा केली जाते सो आणि हे मोढेराचं सन टेम्पल आहे तुमच्या समोर जे आहे हे सन टेम्पल आहे बघा मोढेराचं सो हा पण एक रेफरन्स मध्ये लक्षात ठेवा सन टेम्पल मोढेरा ओके आजचा प्रश्न घ्या व्हाट इज द the... कुनमिंग मॉनिटरियल अग्रिमेंट अडॉप्टेड बाय वन एटी एट ऑफ सिक्स मेंबर्स नेशन ड्युरिंग द कन्वेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी वॉट इज द ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी वाय शुड डी पी बी रि इव्हॅल्युएटेड ऍज द चीफ डिटर्मिनेंट ऑफ डेव्हलपमेंट आता बघा आता हे जे आपण बघितलं बघा दोन तीन दिवसांपूर्वी कुनमिंग मॉनिटरियल जे काय करार झालेला आहे बायोडायव्हर्सिटी संबंधित तो कुठला आहे ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी याच्यावर तुम्हाला प्रिलियम्स ला पण प्रश्न विचारून झालेले आहेत हे काय आहे आणि जीडीपी आपण नव्यानी जे आहे मोजण्यासाठी जे आहे निकष टाकले पाहिजे का तर तो एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे स्पॉटलाइट इयरबुक मध्ये तुमच्या हातात असेल बघा स्पॉटलाइट इयरबुक साठी तुम्ही जवळचे विक्रेते जे आहे त्यांच्याकडे तशी मागणी करू शकता स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या त्याच्यावर नवीन दोन कोर्सेस काल लॉन्च झालेले आहेत येत्या काळात जे आहे एनसीआरटी कोर्सेस पण लॉन्च होतात बघा एमपीएससी कंबाइन ग्रुप बी ची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे सो ही बॅच जी आहे नवीन नुसार असेल ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही मध्ये आहे डेमो लेक्चर डेमो मध्ये आहेत हिस्ट्रीसाठी मॉडेल जे आहेत बघा तर तेही सुरू झालेले आहेत हिस्ट्री कंबाईन प्रिलिम्स मॉडेल सुशील कुमार आईराव सरांचा कोर्स जो आहे तो तुम्ही बघू शकता तिथं त्याच्याबरोबरच जे आहे ज्योग्रफी कंबाईन प्रिलिम्स मॉडेल जे आहे रोहित सरांचं तेही लॉन्च झालेलं आहे तेही तुम्ही बघू शकता हंड्रेड डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे तो सुरू आहे बघा याच्यामध्ये जे आहे प्रत्येक विषयाचा जर विचार केला तर त्याच्यात चार प्रश्न तुम्हाला डेली दिले जातात ओके मराठी साहित्य भूगोल आणि अँथ्रोपॉलॉजी हे तीन सब्जेक्ट सध्या आपल्या इथं जे आहे तर ते सुरू आहेत एमपीएससी राज्यसभा राज्यसेवा इंटिग्रेटेड साठी जे आहे बघा सेकंड जानेवारीला जे जा आहे तर बॅच सुरू होतंय तर ती तुम्ही जॉईन करू शकता स्पॉटलाईट नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत ऍपवर स्पॉटलाइट नोट्स ऍप करू शकता बघा सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फायव्ह सेवन सिक्स नाईन जे आहे आ, टीम स्पॉटलाईट चा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला काही इशू असलं तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता ओके सो so, डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्राम आणि वर फॉलो करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो